प्रामाणिकता, शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा आहे। आजच्या टोटल ऍक्टिव्ह केसेस ह्या 674,000 आहेत आणि मला यात एक समाधानाची बाब सांगितली पाहिजे की काल डिस्चार्ज झालेला जो आकडा आहे तो 71,786 आहे आणि त्यामुळे एक मोठा डिस्चार्ज झाला आहे आणि त्यामुळे रिकव्हरी रेट सुद्धा 3% वाढला, तो 81% आता 83% त्या ठिकाणी रिकव्हरी रेट गेलेला आहे। कालचा आकडा हा नेहमी आपण 70,000-60,000 दरम्यान बघत होतो, 48,700 आहे, त्यामुळे काल कमी झाला आहे। आपण अपेक्षा करूया की एक पीक आता येऊन खाली खाली जाता आकडे जावेत अशी अपेक्षा निश्चित प्रकारे करूया आणि तशी आशा आपण निश्चित प्रकारे करूया। मला सर्वात महत्त्वाचे हे सांगायचं आहे की काल महाराष्ट्राने देशाच्या सर्व राज्यांच्या तुलनेमध्ये आणि महाराष्ट्राचाही स्वतःचा रेकॉर्ड ब्रेक करण्याचं काम, म्हणजेच 534,372 एवढे काल लसीकरणाच्या केसेस केल्या। मला हेच सांगायचं आहे की महाराष्ट्रामध्ये 800,000 करण्याची कॅपॅसिटी आहे, तेवढे जर आपल्याला देऊन दाखवले तर आपण ते एका दिवसात तेवढे करू शकतो, पण त्यासाठी जॉग्राफिकल डिस्टन्स मोठा असल्यामुळं त्याचे जर 1 आठवड्याचा साठा असेल तर आपण ते 4,193 एवढ्या सेंटर्सवर पसरवू शकतो आणि त्यातून 800,000 केसेस रोज करू शकतो। परंतु जे काही असेल, काल आपण उच्चांक केलेला आहे 534,372 आणि मला सांगायला आनंद आहे की महाराष्ट्राने आज 1,50,00,000 म्हणजे 1.5 कोटी लोकांना लसीकरण केलेलं आहे, त्यामुळं हा सुद्धा देशामध्ये आपलं वॅक्सिनेशनमध्ये आपलं नंबर 1 राज्य आहे आणि 1.5 कोटीचा आकडा आज क्रॉस होतोय हे नक्कीच मला आपल्या सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या दृष्टिकोनातून एक अभिनंदनीय बाब या ठिकाणी सांगायची आहे आणि त्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो, आभार मानतो की त्यांच्या या सगळ्या अथक प्रयत्नातूनच या संपूर्ण गोष्टी त्या ठिकाणी पूर्ण होऊ शकल्या। यामध्ये डॉक्टर्स असतील, स्टाफ नर्स असतील, काम करणारे सर्व आमचे आरोग्य विभागाचे कर्मचारी असतील। यामध्ये वॅक्सिनेशनमध्ये सुद्धा सांगायचा मुद्दा हा आहे की आपण 2%पेक्षा कमी वेस्टेज असणारं राज्य देशामध्ये महाराष्ट्रच आहे आणि त्यामुळे सुद्धा ती सुद्धा एक अत्यंत जमेची बाजू आहे। आम्ही आज आत्ताच डॉक्टर शिंगणे असतील, मी असेल आणि आमच्या FDA आणि हेल्थ डिपार्टमेंटच्या सर्व अधिकाऱ्यांची बैठक आम्ही दररोज घेतो 10-12 आणि त्यामध्ये ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आम्ही ठरवण्यात आलेल्या आहेत, दररोज ज्या महत्त्वाच्या 2 बाबी आहेत ज्या लोकांना त्यांचं लक्ष आहे की ऑक्सिजन आणि रेमडेसिवीर याचं लोकांना प्रमाण कळायला हवं की त्यांना त्यांच्या जिल्ह्यामध्ये किती मिळालेले आहे, त्यामुळं त्याचं दररोजचं बुलेटिन आणि त्याचं दररोजचं वेबसाईटवर टाकण्याचं काम हे निश्चित प्रकारे हेल्थ डिपार्टमेंट आणि FDA डिपार्टमेंटच्या वतीनेही केलं जाईल आणि माझ्या स्वतःच्याही फेसबुक्स आणि सगळ्या ह्याच्यावर जसं आम्ही रोजचे आकडे टाकतो त्या पद्धतीनं ते सुद्धा दररोजचं ट्विटर आणि संपूर्ण सोशल मीडियामध्ये या बाबी लोकांना स्पष्ट केल्या जातील, जेणेकरून लोकांना कळावं की त्यांच्या जिल्ह्यामध्ये रेमडेसिवीर किती आलेलं आहे, त्यांच्या जिल्ह्यामध्ये ऑक्सिजन किती आलेलं आहे, हे पारदर्शकपणे सगळ्यांना कळावं या दृष्टिकोनातून दररोजचं इन आणि आऊट काय जे असेल ते कळवण्याचं काम आम्ही निश्चित प्रकारे करणार आहोत आणि आज संध्याकाळपासून त्याची सुरुवात होणार आहे। साधारणपणे या संपूर्ण यंत्रणेसाठी 15 IAS ऑफिसर्स आपण दिलेले आहेत, 15 सिनियर IAS ऑफिसर्स या कामामध्ये ते लक्ष देत आहेत, हेही मला या निमित्ताने आपल्या सर्वांना सांगितलं पाहिजे। ऑक्सिजन या बाबतीत मला एवढंच सांगायचं आहे की ऑक्सिजनच्या संदर्भात एकच महत्त्वाची स्ट्रॅटेजी आता महाराष्ट्र शासनाने ठरवलेली, आरोग्य विभागाने ठरवली आणि ती स्ट्रॅटेजी म्हणजे आता जो ऑक्सिजन आज यूज होतोय साधारण 1615
म्हणजे 1615 मेट्रिक टन्स आज ऑक्सिजन आपण दररोज वापरत आहोत. मला असं वाटतं की यामध्ये आमचा जो अभ्यास आहे ज्यामध्ये साधारणपणे जे ऑक्सिजनवरचे पेशंट आहेत त्यांना 7 LPM ने ऑक्सिजन आपण पकडतो, 7 liters per minute, आणि जे साधारणपणे वरच्या नॉन इन्व्हेझिव्हवर आहेत त्यांना आपण एक थंबरूलप्रमाणे 15 पकडतो. तर या पद्धतीनं आपण जर पेशंट्सला जो केंद्र शासनाने दिलेला जो एक बेस आधार आहे त्यावर पकडल्यानंतर नक्कीच आपल्याला ऑक्सिजन एवढं जास्तही लागायला नको. आणि म्हणून सर्वच अधिकाऱ्यांचं मत इतकं स्पष्ट आहे की ऑक्सिजनचा अत्यंत काटकसरीनं वापर होणं गरजेचं आहे आणि त्यासाठी एक स्वतंत्र स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्स किंवा प्रॅक्टिसेस हे आपण आज वितरित करण्यात आलेले आहेत आणि त्या प्रॅक्टिसेस या गव्हर्नमेंट हॉस्पिटलसाठी या प्रायव्हेट हॉस्पिटलसाठी SOPs त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करू आणि त्याच पद्धतीनं खऱ्या अर्थाने ऑक्सिजनचा वापर करण्याची आवश्यकता आहे. मग ज्यामध्ये काही गुड प्रॅक्टिसेस काय आहेत तर साधारणपणे नंदुरबार या ठिकाणी खूप चांगली प्रॅक्टिस सुरू झालेली की ऑक्सिजन सिस्टर किंवा ऑक्सिजन नर्स आपण म्हणतो की जी 50 पेशंटच्या मागे एक असते आणि तिने फक्त एकच बघायचं की ऑक्सिजनची बचत कशी करता येईल. म्हणजे बऱ्याचदा पेशंट्स आपल्या टॉयलेट्सला जातात, कधी कधी ते काढून ठेवतात आणि तसेच जातात, इरुनीलला जातात तसेच जातात, काही चर्चा करायची असते ते काढून ठेवतात आणि तसेच ठेवतात. बऱ्याचदा SpO2 पर्सेंटेज जरा बऱ्यापैकी चांगल्या लेवलला आलेलं असतं तरीसुद्धा त्यांना जास्त ऑक्सिजन दिलं जात असतं तर ते टेपर केलं पाहिजे, ते कमी केलं पाहिजे. अशासाठी ऑक्सिजन सिस्टर किंवा ऑक्सिजन नर्स ज्याला म्हणू ते आपण सर्वदूर सगळ्या हॉस्पिटलमध्ये आपण करण्याचा निर्णय घेत आहोत. प्रत्येक हॉस्पिटलमध्ये आपण जी काही आता काल वेदांताला काही लोक म्हणत होते की बाबा नाही जास्तीचं काही ऑक्सिजन वेळेवर नाही आलं वगैरे वगैरे, ह्या ज्या काही गोष्टी असतात या सगळ्यांसाठी थोडंफार प्रत्येक हॉस्पिटलमध्ये एक स्टँडबाय ऑक्सिजनचं स्टोरेज असायला हवं, ते पण त्यांनी करायला हवं असं पण आम्ही त्यांना सूचित केलेलं आहे. या व्यतिरिक्त प्रत्येक हॉस्पिटलचं ऑक्सिजन ऑडिट हे मस्ट असणार आहे. तुम्ही किती ऑक्सिजन घेताय, तुम्ही किती ऑक्सिजन वापरताय आणि त्यामुळे स्टँडर्ड रूलपेक्षा किंवा स्टँडर्ड नॉर्मपेक्षा तुम्ही किती जास्त वापरताय हे आम्हाला त्यांच्या निदर्शनास आणून द्यायचं आहे. त्यामुळं हॉस्पिटल ऑडिट हे आम्ही मस्ट करणार आहोत आणि त्यासाठी ती कमिटी त्या हॉस्पिटल ऑडिटची कमिटी त्या हॉस्पिटलनी केलीच पाहिजे आणि त्याच्यावर आपल्या प्रशासनाचं सुद्धा लक्ष राहील आणि जे हॉस्पिटल जास्त ऑक्सिजन गरजेपेक्षा वापरत असतील, सूचनेपेक्षा जास्त वापरत असतील, मला वाटतं त्यांच्यावर कार्यवाहीसुद्धा करावी लागेल. बऱ्याचदा ज्या काही जिल्ह्यांना वाटप असतं, ॲलोकेशन असतं, त्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा याच हॉस्पिटलच्या अशा पद्धतीनं बेफिक्रीच्या वापरामुळे त्या जिल्ह्यांचं ऑक्सिजन ॲलोकेशन वाढत आहे आणि त्यामुळं असं होऊ नये की ज्या जिल्ह्यांना कमी ऑक्सिजन गरज असताना सुद्धा कमी ऑक्सिजन आणि एखाद्या जिल्ह्याला गरज नसताना सुद्धा जास्त ऑक्सिजन असं होता कामा नये, याही गोष्टींची आम्ही काळजी घेत आहोत. मुख्यतः मला सांगायचं आहे की स्ट्रॅटेजी एकच असेल की ऑक्सिजन कमीत कमी वापरायचं, त्याच्यासाठीची SOP फार महत्त्वाची वितरित करण्यात आलेली, त्याचा वापर होणार. याचा ॲडिशनल आम्ही जे काही ऑक्सिजनमध्ये काम करतो आहोत त्यात आणखीन काय काय स्टेप्स घेतो आहोत तर ॲडिशनल ऑक्सिजनच्या दृष्टिकोनातून आता मला समाधानाची बाब एक सांगायची की कलेक्टर्सला आम्ही मागच्या आठवड्याच्या सूचना दिल्या होत्या, जवळजवळ 100 जास्त PSA प्लांट म्हणजे प्रेशर स्विंग ॲडझॉर्प्शन ऑक्सिजन सॅच्युरेशनचे ऑक्सिजन जनरेटरचे जे प्लांट्स आहेत त्याच्या ऑर्डर्स कलेक्टर्सनी दिलेल्या आहेत. त्यामुळे जवळजवळ 100 जास्त ऑर्डर दिलेले आहेत आणि प्रत्येक कलेक्टर गरजेप्रमाणे PSAची प्लांटची ऑर्डर देतो आहे. आणि PSAचा प्लांट म्हणजे काय की ऑक्सिजन हवेतून आपण कन्वर्ट करून ते हवेतला ऑक्सिजन वापरायचं आणि त्या दृष्टिकोनातून जसं मी नेहमी सांगितलेलं आहे की जवळजवळ 11-12% जे काही ऑक्सिजन हवेत असतं ते आपण वापरायला पाहिजे आणि त्याचा उपयोग आपल्या हॉस्पिटलच्या दृष्टिकोनातून पेशंटच्या दृष्टिकोनातून केला पाहिजे.
त्याचबरोबर साधारणपणे आम्ही जे मी जसं म्हणालो की महाराष्ट्रामध्ये 6 ठिकाणी ऑक्सिजन गॅस निर्माण होतो. आता तो गॅस त्याला बॉटलिंग प्लांट टाकायचं म्हटलं तर वेळ लागेल, म्हणून त्याच ठिकाणी आपण जर का हॉस्पिटल बेड्स टाकले आणि हॉस्पिटल निर्माण केलं तर बरं होईल. तर त्याचं पहिलं उदाहरण हे JSW जे काही आपला स्टील प्लांट आहे पेनमध्ये, अगदीच स्पेसिफिक गावाचं नाव सांगितलं तर दोलवी या ठिकाणी पेनमध्ये जे आहे त्या ठिकाणी एकूण 300 बेडेडचं ऑक्सिजन निर्माण होऊ शकतं आणि हळूहळू एक्सपांड करता येईल, पण 100 बेडेडचं त्या ठिकाणी हॉस्पिटल टाकण्याची कार्यवाही कलेक्टरच्या नियंत्रणाखाली सुरू केलेली आहे. JSW त्याला सगळं मदत करत आहे. हा झाला एक ॲडिशनल विषय ऑक्सिजनच्या संदर्भात. आम्ही एवढ्यावर थांबलेलो नाही तर ऑक्सिजनला ग्लोबल टेंडर काढण्याचा जो निर्णय झाला होता त्याची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आणि त्याची प्रक्रिया पूर्ण करून ग्लोबल टेंडर इश्यू झालेला आहे. त्यामुळं ग्लोबल टेंडरमध्ये अनेक देशातून आपल्याला 5 आयटम्स आपण ग्लोबल टेंडरमध्ये मागणी केलेली आहे. पहिलं ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर इक्विपमेंट, दुसरं PSA प्लांट ज्याचा मी उल्लेख करतोय, ते PSA प्लांट हे सुद्धा मोठ्या पद्धतीनं आपण त्या ठिकाणावरून मागत आहोत. त्यामुळं जवळजवळ आपल्याला जर अगदी स्पेसिफिक सांगायचं म्हणलं तर 132 PSA प्लांट आपण ग्लोबल टेंडरमधून मागत आहोत. ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर 40,000 आपण ग्लोबल टेंडरमध्ये मागत आहोत. 27 ऑक्सिजन ISO प्लांट टँक ज्याला म्हणू आपण, की जे स्टोरेजसाठी, फक्त स्टोरेजसाठी असतील, डिव्हिजनल हेडक्वार्टरला जरी आपण ठेवले तरीसुद्धा त्याचा खूप मोठा उपयोग एक बफर स्टॉक करण्याच्या दृष्टिकोनातून ते आपण मागवत आहोत. 25,000 मेट्रिक टन ऑक्सिजन, लिक्विड ऑक्सिजन, ते सुद्धा आपण त्या ठिकाणी मागणी करत आहोत. आणि रेमडेसिवीरचं इंजेक्शन्स हे 10,00,000 नग म्हणजे 10,00,000 वाईल्स आपण त्या ठिकाणी मागवत आहोत. तर अशा पद्धतीनं ह्या ग्लोबल टेंडर इश्यू झालेलं आहे. आपण त्याचा 3 दिवसाचा कालावधी दिलेला आहे, त्या अनुषंगाने लवकर कसे निर्णय होता येईल या बाबतीत ही एम्पावर्ड कमिटी जी आहे त्यांना पूर्ण अधिकार दिलेले आहेत. टेंडर्समधल्या काही अटी शर्ती रिलॅक्सेशन करून आपण लवकर निर्णय हे घ्यावेत अशा स्वरूपाचा हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. याला आपण टेंडर पण म्हणू शकतो किंवा याला आपण एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट सुद्धा म्हणू शकतो की आम्हाला हे पाहिजे, तुम्ही आम्हाला कोट करा काय तुम्हाला तुमचे रेट्स असतील तर त्याला आपण एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट EOI हा जो आहे तो आम्ही इश्यू करण्यात आलेला आहे हेही मला या निमित्ताने सांगितलं पाहिजे. रेमडेसिवीरच्या हद्दीपर्यंत मला एक सांगायचं की रेमडेसिवीर केंद्र सरकारने जे 2,59,660,000 जे काही आपल्याला राज्याला कोटा दिला होता त्यामध्ये वाढ करून 4,37,000 एवढा जो कोटा दिलेला आहे त्यामुळं थोडा रिलीफ मिळालेला आहे. मी म्हणणार नाही पूर्ण रिलीफ मिळाला आहे, कारण दररोजच आपली मागणी वाढत असलेल्या संख्येच्या दृष्टिकोनातून 60,000 आहे, पण आपल्याला ते 26,000 आता कुठेतरी आपण 40,000 दरम्यान आलेलो आहे. रिलीफ नक्की मिळाला आहे, परंतु पूर्ण आपल्याला समाधान प्रत्येक रेमडेसिवीर वापरच्या गरज असणाऱ्या पेशंटला सगळ्यांना 100% समाधान करताच येईल असं नाही, पण याचा अर्थ हाही आहे की रेमडेसिवीरचा सुद्धा वापर अत्यंत ज्युडिशियसली करणं गरजेचं आहे. गरजेचे असतील त्याच लोकांना रेमडेसिवीर द्यावं. अननेसेसरीली रेमडेसिवीर देण्याचे परिणामसुद्धा पोस्ट कोविड खूप भयानक असतात, याचंही पेपर्स अनेक उदाहरणांवरून त्या ठिकाणी लक्षात आलेले आहे. त्यामुळं एक आहे की त्याचा वापर फार ज्युडिशियसली होण्याची गरज आहे, एवढं मी या निमित्ताने सांगेन. आणि महत्त्वाचा मुद्दा आहे तो वॅक्सिनेशनचा. तर वॅक्सिनेशनच्या संदर्भात मी जसं सांगितलं की 1.5 कोटी वॅक्सिनेशन आपण आत्ता केलेत आणि जवळजवळ 5,34,722 काल आपण वॅक्सिनेशन केले. हे दोन्ही आकडे फार महत्त्वाचे आहेत. आणि आता मला एवढंच सांगायचं आहे की 1 मेची वाट सगळेजण पाहतायत, 1 मेची वाट पाहतायत ज्यामध्ये 18 वर्षाच्या तरुण मुलांपासून तर 44 वर्षाच्या लोकांपर्यंतचं वॅक्सिनेशन स्टेटची जबाबदारी म्हणून राज्य शासनाने सांगितलं. आपण ही जबाबदारी स्वीकारण्यासाठी तयार आहोत. आपलं कॅबिनेटला त्याची नोटसुद्धा आमच्या विभागाच्या वतीनं तयार करून आम्ही पाठवलेली आहे. कॅबिनेट आज होईल, उद्या होईल, त्यावेळेस त्यामध्ये चर्चा होऊन योग्य तो निर्णय निश्चित प्रकारे त्या संदर्भातला होईल. यात आम्ही नक्कीच म्हणतो आहोत की आपल्या सगळ्या जवळजवळ 5,71,00,000 लोक
हे 18 ते 44 वयोगटातले आहेत आणि या वयोगटातल्या लोकांना जर आपल्याला 2 वॅक्सिनचे डोसेस द्यायचे असतील तर आपल्याला 12 कोटीच्या दरम्यान वॅक्सिन्स लागणार आहेत, डोसेस लागणार आहेत आणि त्यामुळे त्याचा खर्च जवळजवळ 7,500 कोटीच्या वर जाईल. प्रश्न एवढाच आहे की आता आपल्याला सगळ्यांना फ्री द्यायचं का आपल्याला इकॉनॉमिकली वीकर सेक्शन किंवा आर्थिक दुर्बल घटकांना फ्री द्यायचं. या सगळ्या संदर्भातला जो निर्णय आहे तो आता कॅबिनेटमध्ये घेतला जाईल. आमच्या विभागाच्या वतीनं आम्ही नोट पुटअप केलेली आहे, वेगवेगळे पर्याय दिलेले आहेत. फ्री दिलं तर असा खर्च होईल, कमी दिलं तर असं होईल, वेगवेगळे पर्याय दिलेले आहेत. कॅबिनेटमध्ये सविस्तर चर्चा होऊन कॅबिनेटमधला निर्णय अंतिम माननीय मुख्यमंत्री त्याबाबतचा जाहीर करतील. तर या सगळ्या गोष्टी जरी काही असल्या तरी सुद्धा अवेलेबिलिटी हा सगळ्यात मोठा चॅलेंजिंग विषय आहे. जरी प्रत्येक राज्य तयार असेल, विकत घ्यायलाही तयार असेल, पैसे खर्च करायलाही तयार असेल, तरी सुद्धा अवेलेबिलिटी हा सगळ्यात मोठा चॅलेंज आहे. आणि म्हणून माझ्यासारख्याला प्रश्नचिन्ह आहे की आम्ही खरेदी करायला तयार आहे, परंतु आज अनेक लोक, आता डॉक्टर व्यास यांचं जे आमचे प्रधान सचिव आहेत आरोग्य विभागाचे, त्यांनी पत्र लिहिले, सिरमला पत्र लिहिले कोविशिल्डसाठी, भारत बायोटेकला पत्र लिहिले कोवॅक्सिनसाठी, परंतु त्या पत्रांचे कुठले रिप्लाय अजून आलेले नाही. 2 दिवस झाले आणि त्यामुळं आम्ही वाट बघतोय की त्यांना आम्ही स्पष्ट सांगितलं की आम्हाला 12 कोटी डोसेस पाहिजे, तुम्ही हे देणार का, तुमचा शेड्यूल कसा असेल, तुम्ही किती रुपयात देणार आणि त्या पद्धतीनं आम्ही कसं पेमेंट करायचं, या सगळ्या गोष्टींचं पत्र मी तुम्हाला आजही म्हटलं तरी प्रेसला आता दाखवू शकतो की त्या पद्धतीनं ते सगळं त्या ठिकाणी पत्र आपण दिलेलं आहे. त्यामुळे ह्या पत्राचं मागणीचा अर्थच एवढा आहे की या पत्राच्या माध्यमातून आपण अतिशय कटिबद्ध आहोत वॅक्सिनेशनसाठी, हे मला या निमित्ताने सांगायचं. त्यामुळे दोन्ही महत्त्वाच्या देशाच्या कंपनीजला आपण पत्र लिहिले की आम्हाला 12 कोटी वॅक्सिन्सचे डोसेस पाहिजेत, त्याचा शेड्यूल तुम्ही आम्हाला सांगा, त्या पद्धतीनं त्याचे रेट सांगा आणि आम्ही त्या पद्धतीनं खरेदी करूया. पण हे करत असताना गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडून ही अपेक्षासुद्धा रास्त आहे की ज्या काही 400, 600 असे किंवा 800 रुपये, म्हणजे कोवॅक्सिननी जवळजवळ 800 रुपये कोट केलेले आहेत, त्यामुळे मला वाटतं की त्याच्यामध्ये आता आपल्याला रेट जे आहेत ते गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने इंटरव्हीन करून जरा स्टेटच्या एक्सचेकरला म्हणजे खर्च करण्याला थोडा जर मदत झाली, कमी झाला तर त्यासाठी जरूर मदत करावी अशा अपेक्षा तर निश्चित प्रकारे Day 1 पासून आम्ही करतो आहोत आणि त्यामुळे ती एक आशा आपण जरूर ठेवूया आणि त्या दृष्टिकोनातून वॅक्सिनेशनच्या प्राईस फिक्सिंगच्या संदर्भाने काही विषय व्हावा. दुसरं एक नक्कीच आहे की अवेलेबिलिटी हा चॅलेंज आहे, प्राईसच्या संदर्भात मी बोललेलो आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं या सगळ्या संदर्भाने जर म्हटलं तर 1 मेला आता जर वॅक्सिन्स उपलब्धच नसतील तर मग कसं द्यायचं हा प्रश्न सगळ्या राज्यांपुढे येणार आणि त्यामुळं जसं आता कोविशिल्ड आम्हाला सांगितलं टाकलेलं की 20 मेच्या नंतरच बोलावं, कारण त्यांचं जेवढे काही उत्पादन क्षमता आहे त्याची ते सगळे तिकडं देत आहेत किंवा ते आम्हाला देऊ शकणार नाहीत आज असं तरी आम्हाला त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. आणि त्यामुळं मला वाटतं या सगळ्या आत्ता या सगळ्या झालेल्या बाबींच्या अनुषंगाने म्हणजे मला सांगायला मनातून आनंद आहे की आजच्या या क्षणाला, कारण आम्ही दररोजचं मॉनिटर करतो की वॅक्सिन किती झालं, तर या क्षणाला वॅक्सिन्स आम्ही जे काही दिलेले आहेत ते 1,50,02,401 हे अगदी रिअल टाईम डेटा ज्याला म्हणू आपण, म्हणजे 1.5 कोटी क्रॉस झाल्याचं एक समाधान मी या निमित्ताने निश्चित प्रकारे व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा आमच्या हेल्थ कर्मचारी आणि सर्व लोकांना आणि जनतेला सुद्धा आभार मानेल. मला एवढंच सांगायचं की वॅक्सिनेशन हा आपल्याला सध्याच्या वाढत असलेल्या संख्येच्या संदर्भाने सगळ्यात रामबाण उपाय आहे. जे जे देश आज कोरोनापासून मुक्त झालेत किंवा आता कोरोनापासून भयमुक्त झालेत, मी म्हणेल मग इस्रायल असेल, UK असेल, ज्यामध्ये आता तुम्हाला हार्डली डेथ रेट आहेत, हार्डली काही आहेत आणि पॉझिटिव्ह पण नाही आहेत, त्याचं कारण एकच आहे की त्यांनी मोठ्या पद्धतीनं वॅक्सिनेशन कम्प्लीट केलं. आज US सुद्धा 60% वर लोकांना वॅक्सिनेशन केलं आहे, त्याचबरोबर UK झालं आहे, इस्रायलनी 100% केलं आहे आणि म्हणून या सगळ्यांचा आपण नक्कीच केस स्टडीज जर बघितलं तर आपणही वॅक्सिनेशनवर भर देणं काळाची गरज आहे. त्या अनुषंगाने आम्ही करतोय. इम्पोर्ट करण्याच्या संदर्भात सुद्धा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडे झालेली जी काही VC आहे त्याच्यामध्ये इम्पोर्ट करायला राज्य शासनाला अधिकार देण्यात आलेले आहेत आणि म्हणून आम्ही
जो काही पॉलिसी डिसिजन कॅबिनेटमध्ये होईल त्यानंतर इम्पोर्ट करून त्यांच्याशी निगोशिएट करून सुद्धा कशा पद्धतीनं काही रेट ठरवता येतील याही बाबतीत आम्ही निश्चित प्रकारे प्रयत्नशील आहोत. आणि म्हणून आता जे काही वॅक्सिन्स येत आहेत, एक नक्कीच आहे की 45 पुढचं जे वॅक्सिनेशन आहे ते या क्षणाला पाहिजे त्या गतीनं अजूनही सुरू नाही आहे. जरूर आम्ही 5-5.5 लाख काल केलं असेल, परंतु आज आमच्याजवळ किती उपलब्ध आहेत, 8 लाख आहेत, की जे आमच्यासाठी 2 दिवस किंवा 1 दिवसाचा 2 दिवसाचा स्टॉक आहे. आणि त्यामुळे स्टॉक कमी असला की मग बऱ्याचदा अनेक वॅक्सिन सेंटर्सवर वॅक्सिन्स उपलब्ध नसतात, हा सगळ्यात त्यातला महत्त्वाचा भाग असतो. त्यामुळं जरा आणखीन वॅक्सिन्स वाढवून द्यावं एवढंच करून आपल्या राज्य शासनाला मोटिवेट करण्याचं काम आणि सगळ्या हेल्थ डिपार्टमेंटला मोटिवेट करण्याचं काम केंद्र शासनाच्या जरा वाढीव वॅक्सिनेशनच्या पुरवठ्याने करावं एवढीच माझी केंद्राला नम्रतेची हात जोडून विनंती. देख रहे है इंडिया आप तक समाचार, सच्चाई से गहराई तक खबर पहुंचाए आप तक. आजकाल बाहेर गर्दीत जाऊन चिकन खरेदी करणे म्हणजे मोठी रिस्क आहे यार. अरे चिकन खायचं आहे मग टेन्शन कशाला घेतो, बोला चिकन आहे ना. बोला चिकन आपल्या जळगावचे आपले ऍप आहे जे चिकनची पूर्ण हायजीन पाळून डिलिव्हरी करतात. अरे वा, म्हणजे बाहेर जायची आणि कोरोनाचे टेन्शन घ्यायची गरजच नाहीये. हो, बोला चिकन ऍप आताच प्ले स्टोर वरून डाउनलोड कर आणि चिकन ऑर्डर कर. बोला चिकन डाउनलोड करा, चिकनची फ्री डिलिव्हरी मिळवा.